नमस्कार, मी सुप्रिया. सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. गणपती गौरीजवळ येत आहेत, त्यानिमित्त मी सोप्या पद्धतीने हे माळावस्त्र बनवलेले आहेत. अतिशय बनवायला सोप्याशे हे माळावस्त्र आहे आणि काहीतरी वेगळं तुम्ही नक्की ट्राय करा. बनवायला खूप कमी वेळ लागतो. तर आपण बघूयात की हे बनवतात कसे. तर सुरुवातीला एक पुठ्ठा घेतलेला आहे मी इथे. कुठलाही एक कडक असा पुठ्ठा घ्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता इथे मी टिश्यू पेपरचे जे साईडचे बॉक्स असतो त्याचा पुठ्ठा घेतलेला आहे. आणि आपल्याला एक दोरा हवा आहे. तुम्ही कुठलाही दोरा वापरू शकता आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने आपल्याला असा थोडासा मोठा दोरा हवा आहे. आणि असं जे वातीचं बंडल आपल्याला रेडीमेडच मार्केटमध्ये मिळतं अशा पद्धतीने ह्या ज्या वाती आहेत कापसाच्या त्या हातावरच अगदी आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून हे फूल दिसायला छान दिसेल. आणि अशा वातीचं बंडल जर आणलं तर हे करायला अतिशय सोपं असं आहे. तर बघू शकता हा दोरा आपल्याला व्यवस्थितरित्या असा घालून घ्यायचा आहे आणि हे जी खालचं टोक आहे अशा पद्धतीने याला आपल्याला गुंडाळायचं आहे. मध्ये मध्ये हा येलो दोरा येत राहील, पण त्याला व्यवस्थित हाताच्या साह्याने मागे सरकवत सरकवत आपल्याला अशा पद्धतीने ही वात गुंडाळायची आहे. आणि असं वातीचं बंडल नसेल मिळालं तर तुम्ही कापसाचीही वात अशा पद्धतीने मोठी करू शकता. तर अशा पद्धतीने थोडंसं असं जास्त घट्ट आपल्याला पॅक करायचं नाही आणि लूजच करत राहायचं नाही, तर हा कापूस आपला ही वात तपलीत तुटण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने तर आपण हे किती वेडे घेऊ, जेवढे जास्त वेडे घ्याल तेवढा फुलाचा आकार छान येईल. तर अशा पद्धतीने ही फुलं आपल्याला एक फूल ज्या पद्धतीने बनवलं आहे त्याच पद्धतीने, नाही तर हे वेडे तुम्ही मोजले 15-18 केले तरी हरकत नाही. इथे मी 12 वेडे घेतलेले आहेत. तर अजून तुम्हाला छान दाट असं फूल हवं असेल छान, तर तुम्ही असे वेडे घेऊ शकता, जास्त वेडे घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने बॉक्समध्ये अलगद असं व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे. हळूहळू हळूहळू सोडत राहायचं आहे आपल्याला ह्याला. तर बघू शकता की अशा पद्धतीने याचा आकार आपल्याला बनलेला आहे आणि एक हलकीशी आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे. तर बघू शकता याला अशी मी गाठ मारून घेतलेली आहे. डबल गाठ मारायची आहे घट्ट अशी, जेणेकरून हे फूल निघणार नाही. आणि मग आपल्याला हे जे साईडचे दोन दोरे आहेत ते नंतर आपल्याला कापून काढता येतात आणि अशा पद्धतीचे हे छान असे फूल आपले तयार होते. तर बघू शकता कात्रीच्या साह्याने हा जो दोरा धागा आहे तो मी असा कापून काढणार आहे. शक्यतो इथे मी येलो दोरा वापरलेला आहे, व्हाईट वापरला तरी हरकत नाही. अशा पद्धतीचे फुलं आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. मी इथे 18 फुलं तयार करून घेतलेले आहेत आणि एक मोठा असा बघू शकता मी इथे परत त्याच पद्धतीने मोठा पुठ्ठा घेतलेला आहे. आणि त्याच पद्धतीने हे जे शेवटचं जे मधलं फूल आहे ते मी मोठं बनवणार आहे. ज्या पद्धतीने छोटं फूल बनवलं आहे त्याच पद्धतीने इथे मी थोडासा आकार पुठ्ठ्याचा मोठा घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने जी वात आहे ती गुंडाळत गुंडाळत आणलेली आहे. आणि व्यवस्थितरित्या बघू शकता तुम्ही जाड असा कागद घेतला तरी हरकत नाही. अलग सोडत सोडत याला आपल्याला तर याला मी अशी छान अशी गाठ मारून घेणार आहे. खूप सॉफ्ट अशा हाताने याला करायचं आहे. अजिबात याला जोरजोरात जोर देऊन करायचं नाही हे फूल. तर अशी गाठ मारलेली आहे मी इथे. आपल्याला पाकळ्यानंतर पेनाच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित करता येतात किंवा हाताच्या साह्याने करता येतात. ह्या ज्या एकमेकात गुंतलेल्या पाकळ्या आहेत त्या आपण नंतर व्यवस्थित करू शकतो. डबल गाठ मारून घ्यायचे आहे. किती सुंदर असं फूल दिसतंय बघू शकता. मधलं फूल बनवलेलं आहे मी मोठं आणि जी छोटी फुलं आहेत हे 18 बनवलेली आहेत, ह्या साईडला 9 आणि ह्या साईडला. तुम्हाला महालक्ष्म्यांसाठी बनवायचं असेल तर थोडीशी जास्त फुलं घेतली तरी हरकत नाही. बघू शकता डबल गाठ मारल्यावर किती फूल छान दिसते आणि व्यवस्थित पण बसते हे. तर दोरा मी कापून काढलेला आहे अशा पद्धतीने. इथे मी रेड कलरची रिबन घेतलेली आहे. तुम्ही एखादी लेस घेऊ शकता आणि व्ही आकार दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला गौरीला किंवा गणपतीला माळ घालायला सोपं पडेल.
तर अशा पद्धतीने हे फूल आपण आधी मध्ये ठेवून बघायचं आहे आणि साईडला आपण ॲडजस्ट करायचं आहे की आपल्याला किती फुलं लागतील किंवा कशा पद्धतीने हे फुलं दिसतील, तसं अरेंज करून ठेवायचं आहे. तर बघू शकता इथे काही थोडंसं अंतर ठेवून मी इथे फुलं ठेवत आहे. हे फुलं बनवायला अतिशय सोपी आहेत. तर बघू शकता किती सुंदर असं दिसतं आहे आणि काहीतरी वेगळं नक्की ट्राय करा. तर अशा पद्धतीने ह्या साईडला 9 फुलं ठेवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या साईडलाही अगदी इकडच्या साईडच्या फुलाच्या समोर दुसरं फूल आलं पाहिजे अशा पद्धतीने मी ही फुलं अरेंज केलेली आहे, जेणेकरून आपल्याला पुढं डेकोरेशन करताना छान दिसेल आणि दोन्ही माळा सारख्या दिसतील दोन्ही बाजू. तर बघू शकता इथे मी ग्लू घेतलेला आहे आणि हे कसं छान दिसेल ते ॲडजस्ट करत आहे मी. तर ही जवळजवळ फुलं घेऊन आपण इथे 9 फुलं घेतलेली आहेत. थोडे कमी वाटली तर तुम्ही अजून 1-2 करून घेऊ शकता. इथे ग्लू घेतलेला आहे आणि मध्ये थोडासा ग्लू लावून घ्यायचा आहे आपल्याला. तर सगळ्यात सर्वप्रथम जिथे इथे वी असा शेप केलेला आहे तिथे मी स्टेपलरनी पहिल्यांदा टाचणी मारून घेणार आहे, जेणेकरून ही लेस आपली सुटू नये. ही रिबन खूप छान दिसते रेड कलरची, म्हणून इथं रेड कलरची रिबन वापरलेली आहे. तर अशा पद्धतीने हे जे फूल आहे व्यवस्थितरित्या चिकटून घ्यायचं आहे आपल्याला, या लेसवर लगेच चिकटतं. आणि ही जी दुसरी फुलं आहे ते पण मी छान याला ग्लू लावून घेणार आहे. बघू शकता ग्लूनी ही फूल पटकन चिकटते. तर ते फूल चिकटले की त्याच्या समोरचे फूल आपल्याला लगेचच चिकटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ही फुले छान दिसतील. अशाच पद्धतीने सगळी फुलं चिकटून घेतलेली आहे. याला छान सुकू दिलं आहे मी व्यवस्थित, अर्धा तास साईडला ठेवलेलं आहे. आणि मग ज्या ह्या टिकल्या आहेत तुम्ही कशाही पद्धतीनं डेकोरेशन करू शकता. इथे मी हळद आणि कुंकू अशा प्रकारची टिकली, म्हणजे लाल कलरची टिकली लावलेली आहे. आपण ज्या पद्धतीने माळावस्त्र हळद आणि कुंकूने रंगवतो त्याच पद्धतीने इथे रेड कलरची टिकली लावलेली आहे मी इथे. आणि एक अल्टरनेट असं एक फूल सोडून दिलेलं आहे. आधी रेड कलरच्या पूर्ण टिकल्या लावून घेणार आहे मी आणि मग तुमच्याकडे मोठ्या टिकल्या असतील तरी लावा, जसं तुम्हाला सुचेल तशा पद्धतीने तुम्ही याचं डेकोरेशन करू शकता. खूप सुंदर असे माळावस्त्र दिसतात बनवायला, अतिशय सोपे आहेत. आणि हे येल्लो कलरची जी टिकली आहे ती मी लावून घेतली आणि मध्ये इथे एक लाल कलरची मोठी टिकली स्टोन लावून घेतलेला आहे. तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला सजवायचं असेल तसं सजवू शकता. आणि अशा प्रकारे ह्या ज्या टिकल्या आहेत मी लावून घेतलेल्या आहेत, कडेनं पिंक अशा लावलेल्या आहेत, मध्ये रेड लावलेले आहेत. शक्यतो हळदी कुंकाचा जसा कलर असतो त्याच पद्धतीने मी इथे टिकल्या वापरलेल्या आहेत. तर किती सोप्या पद्धतीने ही अतिशय छान माळ दिसते. तर इथे बघू शकता अशी माळ तयार झालेली आहे. आणि आपल्याला ही गळ्यात घालताना मात्र आपला जो साईडचा दोरा असतो, ज्या पद्धतीने फुलांचा हारला पण दोरा असतो कडेने, तो दोरा मी सुईच्या साह्याने व्यवस्थितरित्या पॅक करून घेतलेला आहे. जितका आकार हवा असेल, जितकी तुमची महालक्ष्मीची उंची किंवा गणपतीची उंची असेल त्या पद्धतीने हा हार ॲडजस्ट करावा. आवडल्यास लाईक शेअर करा.